शहर के महल परिसर में श्री संत नगाजी सांस्कृतिक भवन का निर्माण किया गया, जिसका उद्घाटन केंद्रीय मंत्री नितिन गडकरी इनके हाथों किया जाएगा, ऐसी जानकारी आयोजित पत्र परिषद में दी गई। केंद्रीय मंत्री नितिन गडकरी के सांसद निधि से बनाए गए श्री संत नगाजी सांस्कृतिक भवन गांधी पुतला सेंट्रल एवेन्यू रोड महल नागपुर का लोकार्पण समारोह आज शाम 5 बजे होने जा रहा है। इसका लोकार्पण केंद्रीय मंत्री नितिन गडकरी के हाथों का आमच्या समाजाच्या व्यक्तीच्या हातून आणि मदतीच्या समाजाच्या यांनी ती जागा आम्ही खाली केली, परंतु एवढं मोठं समाज भवन बांधणं आमच्या बसचा रोग नव्हता। परंतु नागपूर शहराचे खासदार केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी 50 लाख रुपयाचा जो निधी दिला त्याच्यामधनं आज आम्ही संत नगाजी सांस्कृतिक भवन हे उभं करू शकलो। तसंच मागच्या वेळेला जेव्हा देवेंद्र फडणवीस यांची सरकार होती तेव्हा त्यांनी महाराष्ट्रामध्ये प्रथम केश शिल्पी मंडळाची स्थापना केली होती, त्याचा सुद्धा अध्यक्ष मी होतो। आता परत जे काय होईल ते होईल, परंतु आज एक चांगलं सांस्कृतिक भवन नितीनजीच्या माध्यमातून नागपूर शहरामध्ये तयार झालं आहे, याचा आम्हाला अभिमान आहे। इस समय पूर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधायक प्रवीण दटके, विकास कुंभारे, कृष्णा खोपड़े, मोहन मते, नागू गनार, गिरीश व्यास व मनपा के पूर्व महापौर दयाशंकर तिवारी उपस्थित रहेंगे। नागरिकों से ज्यादा संख्या में उपस्थित रहने का आह्वान संत नगाजी मठ के अध्यक्ष सुधीर उर्फ बंडू राउत ने किया। इनबीसी न्यूज के लिए कैमरा पर्सन सुभाष बुटले के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।